नमस्कार मी मधुरा झी चोवीस तासमध्ये आपलं स्वागत आज आपण मध्ये चर्चा करणार आहोत कावीड निदान आणि उपचार ह्या विषयावर या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आले ज्येष्ठ एंडोस्कोपी तज्ज्ञ डॉक्टर विपुल रॉय राठोड विषयाकडे वळण्यापूर्वी मी डॉक्टर राठोड यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते नमस्कार डॉक्टर डॉक्टर राठोड यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास डॉक्टर राठोड हे एशियातील ज्येष्ठ एंडोस्कोपी तज्ज्ञ आहेत ते एंडोस्कोपी एशियाचे चेअरमन देखील आहेत जगातील सर्वात मोठे एंडोस्कोपी तज्ज्ञ म्हणून त्यांनी नाव कमावलं असून त्यांचं एंडोस्कोपी एशिया हे टर्शरी रेफरन्स सेंटर फॉर गॅस्ट्रो इंट्रोलॉजी अँड एंडोस्कोपी म्हणून अतिशय प्रसिद्ध असं सेंटर आहे एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये डॉक्टर राठोड यांनी एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंड प्रथम भारतात आणलं आणि त्याचबरोबर डॉक्टर राठोड हे पन्नास देशांमध्ये जाऊन या विषयावर आपले अनुभव व्हिजिटिंग एक्सपर्ट म्हणून नेहमीच मांडत असतात खरंतर कावीळ हा आजार खास करून गढूळ पाण्यामुळे होण्याची शक्यता जास्त असते त्याचबरोबर उघड्यावरचे अन्न पदार्थ खाणं हेही एक मुख्य कारण ठरू शकतं मात्र या आजाराचं अतिशय मोठ्या आजारातही आजारा रूपांतर होऊ शकतं आणि म्हणूनच नेमकं या आजाराकडे कसं पाहावं कोणते उपचार जास्त फायदेशीर ठरू शकतात हेच आज आपण डॉक्टर राठोड यांच्याकडून जाणून घेणार आहोत तेव्हा तुमच्याही मनातील काही प्रश्न असतील किंवा शंका असतील तर तुम्ही आमच्या टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन दोन एक शून्य शून्यवर संपर्क साधून त्यांना थेट प्रश्न विचारू शकता तेव्हा लगेचच चर्चेला सुरुवात करूया डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत आणि आज आपण कावीळ संदर्भात बोलणार आहोत मात्र सगळ्यात अगोदर कावीळ म्हणजे काय आणि त्याची लक्षणं कोणती कोणती असतात आता नमस्कार माझा सर्व प्रेक्षक गणांना आणि कावीळ हे सिमटम आहे आणि साईन आहे म्हणजे डोळे पिवळं होणं लघवी पिवळी होणं आणि संडास पांढर रंग होणं ते कावीळचे लक्षण आहे आधी तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे काही बाहेरचं जेवण केलं काही इन्फेक्टेड इन्फेक्टेड पाणी घेतलं किंवा बाहेरचं जेवण केलं त्याने ते इन्फेक्शन होऊ शकतात म्हणजे कावीडचे दोन प्रकार असतात एक आहे मेडिकल जॉन्डिस आणि दुसरं आहे सर्जिकल जॉन्डिस म्हणजे मेडिकल जॉन्डिसचे कारण आहे हेपेटायटिस हेपेटायटिस बरेच कारण असतात हेपेटायटिस ए असतात हेपेटायटिस ई असतात आता हे जे हेपेटायटिस ए आणि ई आहे ते खूप कॉन्टॅमिनेटेड फूड आणि त्याच्यात होऊ शकतात हॅपेटायटिस बी आणि सी जे आहे हे डायरेक्ट कम्युनिकेट होतं आहे मधून म्हणजे पेशंटचा जर काही इन्फेक्शन झालं आहे त्यांनी काही ब्लड ट्रान्सफ्युजन घेतलंय किंवा कुठला सेक्शुअल रिलेशननी ते ट्रान्समिट होऊ शकतं म्हणजे हेपेटायटिस बी आणि सी मुळे पण ते लिव्हरला सूज येऊन त्याला कावीळ होऊ शकतात तर आज आपण जे चर्चा करणार आहे मुख्य हे कुठल्या प्रकारच्या कसं आपण ट्रीटमेंट करायचं हेपेटायटिस जर झाला तर कुठला प्रकार झालेला आहे ते आधी डायग्नोसिस केलं पाहिजे त्यासाठी भरपूर रक्तचे टेस्ट आहे माझा दर्श, दर्शकांना एवढं विनंती आहे की जर डोळे पिवळे झाले की लगेच रक्ताचा तपास करायचा आणि एक सोनोग्राफीच्या इन्व्हेस्टिगेशन करायचं म्हणजे पोटची सोनोग्राफी करून लिव्हर आपल्याला बघावा लागेल आणि लिव्हर मधून काय सूज आले की ते आपण बघता येईल बरोबर आणि रक्त मध्ये जर मेडिकल जॉन्डिस आहे की सर्जिकल जॉन्डिस आहे त्याचं आपण निदान करू शकतो नक्कीच आणि तुमच्याकडे काही असे आपल्याकडे लॅपटॉप वरती काही आता आपण जर प्रेझेंटेशन तुम्ही बघितला असं आपण बघूया प्रेझेंटेशन तिकडे दिसतं का आपण हे मी स्लाइड दाखवतो तुम्हाला त्याच्यावरती आपण बघितलं की पिवळ्या रंगाचे डोळे डोळे असं होणार आणि बाकीचे कारण आहे ब्लड कॉन्टॅमिनेशन मध्ये ब्लड ट्रान्सफ्युजन घेतला मध्ये हेपेटायटिस होतं इन्फेक्टेड फूड मुळे हे सगळं कॉजेस ऑफ जॉन्डिस असं असतात आणि ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस म्हणजे जे पित्ताचा प्रवाह थांबला ते कशामुळे होऊ शकतात पित्ताशयाचे खडे जर पित्त नलिकाला आले आणि त्याला ऑबस्ट्रक्शन झाला म्हणजे पित्तच्या प्रवाहाला ऑबस्ट्रक्शन झाला त्याला ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस म्हणतात किंवा कधी पित्तनलिकाला कॅन्सर झालाय पित्ताशयचा कॅन्सर झालाय स्वादुपिंडचा कॅन्सर झालाय किंवा आतर्डीचा कॅन्सर झालाय हे सगळे कारणांनी पित्ताचा प्रवाह आतडीला थांबू शकता म्हणून त्याला सर्जिकल जॉन्डिस होऊ शकतात ते लक्ष याला पाहिजे आपल्या सगळ्याला हे बेसिक डिफरन्स मेडिकल जॉन्डिस आहे किंवा सर्जिकल जॉन्डिस आहे आता मेडिकल जॉन्डिस आला हेपेटायटिस ए हेपेटायटिस ई ते युजली हे सेल्फ लिमिटिंग डिझीज आहे म्हणून त्याला भरपूर आराम लागतात बरोबर आणि तूप वगैरे जे चिकट पदार्थ आहे ते खायचं नाही आराम भरपूर केलं पाहिजे आणि भरपूर ग्लुकोजची मात्रा तुमच्या जेवणमध्ये किंवा ज्युसेस आहे ते घेऊन हे तुम्हाला लिव्हरला आराम देऊन ते त्याच्या रिकव्हरी होऊ शकतात हेपेटायटिस बी आणि जे सी आहे त्याला दुर्लक्ष करायचं नाही त्याचं कारण आहे की त्यांनी जर एवढं सिव्हिअर हेपेटायटिस चा अटॅक जर येऊन गेलाय तर भविष्यामध्ये सिरोसिस लिव्हरच्या सिरोसिस व्हायची शक्यता आहे आणि म्हणून ते एवढं काळजी घेऊन त्याचा निदान करायचं आणि त्याच्या व्यवस्थित ट्रीटमेंट करायचा असं माझा सल्ला आहे बरोबर म्हणजे त्याचे भरपूर टेस्ट आहे की तिकडे व्हायरल लोड किती आहे हेपेटायटिस बी माझा असा सल्ला आहे जे जे लोक हॉस्पिटलमध्ये आणि पॅरामेडिकल स्टाफ आहे त्याचा सगळा वॅक्सिनेशन झालंच पाहिजे बरोबर म्हणजे तुमच्या फॅमिलीला कोणाला हेपेटायटिस बी आहे तर फॅमिलीचे बाकीचे जे, जे संसर्ग ज्या असतात ते पेशंटचा त्याला सगळ्याला वॅक्सिनेशन केलंच पाहिजे बरोबर हे बर। माझे सल्ला आहे म्हणजे प्रत्येकाने अनुवंशिकता असू शकते हेही जाणून घेतलं पाहिजे खरं तर ह्याच्यामध्ये त्याचबरोबर खरं तुम्ही सांगितलं की दोन प्रकार आहेत कावीळीचे एक तर मेडिकल जॉन्डिस आणि एक सर्जिकल जॉन्डिस मात्र हे दोन्ही पैकी कुठलाही कुठलाही कावीचा एखादा प्रकार झाला तर एकाच प्रकारचा आपल्याला उपाय किंवा एकाच प्रकारचे उपचार करायचे असतात का एकसारखे उपचार असतात का वेगवेगळे असतात असं मेडिकल जॉन्डिसमध्ये हेपटाइटिस ए आणि ई जे आहे ते इन्फेक्शन मुळे झालेलं आहे बरोबर त्याच्यात सेल्फ लिमिटिंग डिझीज असतात ते हळूहळू आराम दिला आणि कन्झर्वेटिव्ह घरी आपण जे ट्रीटमेंट केलं त्यांनी बरं होईल हेपटायटिस बी आणि सी जे आहे त्यांनी लिव्हरला भरपूर डॅमेज होऊ शकतात बरोबर आणि हेपेटायटिस बी ला ट्रान्समिशन होऊ शकतात ट्रान्समिट करू शकतात सलायवा रक्त वगैरे म्हणून त्याचा काळजी घ्यावाच लागणार आणि त्याच्यात इराडिकेशन किंवा त्याचं ट्रीटमेंट केलंच पाहिजे असा माझा सल्ला आहे त्याच्यात आपल्याला हेपेटायटिस बीचा व्हायरल लोड किती आहे ते बघावं लागतं आता एवढे देशात आपल्या भारतात पण हेपेटायटिस सी ज्या लोकांना झालेला आहे त्यामुळे लिव्हरमध्ये कॅन्सर होऊ शकतात बापरे म्हणजे ते खूप महत्वाचं आहे हेपेटायटिस सी झाला तर ते पेशंटला प्रॉपर फॉलोअप लागणार म्हणजे सोनोग्राफी लिव्हरचे काय टेस्ट असतात ब्लड चे ते सगळं मिळून त्याचा फॉलोअप करू शकतात आपण पण ज्यावेळा आपण ऑबस्ट्रक्टिव्ह जॉन्डिस आला म्हणजे पित्तनलिकाला जर खडे आले तर पित्तनलिकाचे खडे कसं आपल्याला डायग्नोसिस करतात आपण सोनोग्राफी करू शकतात सीटी स्कॅन करू शकतात रक्ताचे तपास करू शकतात आणि मुख्य एंडोस्कोपिक सोनोग्राफी जे आपण करतात एंडोस्कोपिक सोनोग्राफीनी पित्तनलिकाला कुठे ब्लॉक झालेला आहे खडामुळे झालेला आहे किंवा पित्तनलिकाला गाठ आहे स्वादुपिंडला गाठ झालेली आहे किंवा पँक्रियसच्या हेडमध्ये गाठ झालेली आहे या सूज आलेली आहे ते आपल्याला कळेल एंडोस्कोपिक सोनोग्राफी म्हणजे आज मल, मला हे आपल्या प्रेक्षकांना एवढं निरोप द्यायचं आहे की जर पित्तनलिकाला कुठलाही ब्लॉक आला एंडोस्कोपिक सोनोग्राफी 98 एट टू नाईंटी नाईन पर्सेंट अॅक्युरेसी त्याचं निदान करू शकतात अरे वा म्हणजे सीटी स्कॅन एम आर आय च्या पेक्षा एंडोस्कोपिक सोनोग्राफी जे आहे त्याच्या अॅक्युरेसी नाईन्टी एट टू नाईन्टी नाईन पर्सेंट आहे म्हणजे पिनपॉइंट अॅक्युरेसी झाला काय निदान मिळाला त्याप्रमाणे त्याचा उपचार करू म्हणजे दुर्बिणीने त्याचा उपचार आपण करू शकता त्यासाठी एंडोस्कोपिक सोनोग्राफीने आपण बायोप्सी करू शकतात म्हणजे पेशंटला कॅन्सर आहे तर हे निडलनी आपण त्याच्या बायोप्सी करू शकतात आणि त्याच्यानंतर आपण नलिकाला पित्तनलिका जर खडा आले तर खडा ईआरसीपीचा अर्थ आला एंडोस्कोपिक e e e रिट्रो कोलॅन्जिओ पॅनक्रिया म्हणजे ई e आर सी पीने जर पित्तनलिकाला जर खडे आहेत चित्रवर दाखवलेला आहे तर आपण दुर्बिणी नित्याच्या पित्तनलिकाचे खडे साफ करून ते कावीड सोल्युशन देऊ शकतात म्हणजे माझा हे सल्ला आहे सगळ्या प्रेक्षक गणांना कावीड झाली डोळे पिवळे झाले लघवी पिढी झाली लगेच रक्तचा तपास करायचा बरोबर आणि पोटाच्या एक बाहेरच्या सोनोग्राफी करायचं हे नंतर, माझा असा सल्ला आहे जर हेपेटायटिस आहे तर कुठला हेपेटायटिस आहे तपास करा बर। जर आपला फुगलेला सोनोग्राफीवर लगेच आमच्याकडे असं प्रोटोकॉल आहे तर सीटी स्कॅन किंवा एन्डोस्कोपिक सोनोग्राफी करून पुढच्या ट्रीटमेंट केलं पाहिजे बरोबर आणि अर्थात तुम्ही म्हणालात की तर निदान फार होणं आवश्यक आहे हे निदान नेमकं म्हणजे पेशंटने कसं केलं पाहिजे आणि कुठे केलं पाहिजे आता हे बेसिक जे रक्ताच्या जे टेस्ट आहे म्हणजे मेडिकल जॉन्डिस किंवा सर्जिकल जॉन्डिस ते खूप सोपं आहे त्याचं बेसिक लिव्हर फंक्शन टेस्ट केला कुठल्या कुठल्या टेस्ट असतात खास करून ना नुसतं एक लिव्हर फंक्शन टेस्ट करायचं रक्तच्या टेस्ट आहे एल एफ टी म्हणतात त्याला हे एल एफ टी केला आणि एक वरच्या सोनोग्राफी बाहेरना सोनोग्राफी लिव्हर बघितलं हे दोन टेस्टर आपल्याला सगळं कळेल की मेडिकल जॉन्डिस आपण डील करता सर्जिकल मग नंतर मग हेपेटायटिस बी आहे हेपेटायटिस सी आहे त्याच्या स्पेशलिस्ट जे काही इन्व्हेस्टिगेशन आहे रक्त ते लागू शकतात तसं आता तुम्ही एन्डोस्कोपी बद्दल बोललात की एंडोस्कोपीमुळे जे निदान असतं ते एकदम नव्याण्णव टक्के तुम्हाला समजू शकतं आणि नक्कीच त्याच्यामुळे जी व्यक्ती ज्या व्यक्तीला कावेळी झाली आहे ती व्यक्ती लवकरात लवकर बरी होऊ शकते तर ते कसं काय शक्य आहे एंडोस्कोपीचं कार्य काय आहे एंडोस्कोपी जसं मी आता आधी सांगितलं एंडोस्कोपीने आपण दुर्बीणची सोनोग्राफी करायची म्हणजे आपण वरचे जे सोनोग्राफी करतात सोनोग्राफीने जर आपण निदान केलं तर आमच्या हातात ते नाईन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट आहे म्हणजे एवढं अॅक्युरेट त्याचं निदान होऊ शकतं बरोबर म्हणजे कोणाही पेशंटला जर पित्तनलिका फुगलेली आहे सोना सोनोग्राफीवर किंवा सीटी स्कॅनवर आणि कशामुळे ते पित्तनलिका फुगलेली आहे कशामुळे ते प्रवाह चा होत नाही आतर्डीला तर त्याचा नाईन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट अक्युरेसीने निदान पाहिजे तर एंडोस्कोपिक सोनोग्राफी ईयूएस म्हणतात त्याला एन्डोस्कोपिक अल्ट्राउंड अल्ट्रासाउंड ते केलं तर आपल्याला लगेच निदान मिळेल बरोबर एवढा मोठा त्याचा कॉन्ट्रीब्युशन आहे डायग्नोसिस मध्ये मोठी भूमिका भूमिका आहे त्याला दुर्लक्ष करायचंच नाही म्हणजे आमच्याकडे हे पंधरा वर्षापासून एकही पेशंटला असं चुकीचं निदान झालेलं नाहीये ऑबस्ट्रक्टिव्ह जॉन्डिस आला तर एंडोस्कोपिक सोनोग्राफीने त्याचं अचूक निदान केलंय एकदा निदान झाला ते आपल्याला पित्तनलिकाला खडा आहे तर दुर्बिणीने ईआरसीपी पी करून आपण ई आर सी पीने ते पित्तनलिका साफ करू शकतो जर खडे आहेत तर खडे काढू शकतात जर मुड़े जर थांबलेली आहे आहे बंद हितगुज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आज आपण चर्चा करतोय कावे निदान आणि उपचार ह्या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर विपुल रॉय राठोड मी पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करणार आहे पण डॉक्टर आपल्याला फोन कॉल यायला सुरुवात झाली आपण पहिला फोन घेऊया मलकापूर वरना रविराज बोलतात विचारा काय प्रश्न आहे नमस्कार बोला हॅलो रविराज बोला मॅडम आहे घरगुती उपचार केल्याने तो लवकर बरा होतो हे कितपत योग्य आहे बर कावीळ साठी घरगुती उपचार केल्याने लवकर बरा होतो हे खूप महत्वाचा प्रश्न विचारला तुम्ही आता जर हेपेटायटिस ए आणि हेपेटायटिस ई e झाला तर सध्या त्याला ऍक्टिव्ह ट्रीटमेंट काय नाहीच आहे होम रेमेडीज आहे बरोबर पेशंटला आरामच द्यायचं आणि अवॉइड करा हेवी फूड ऑइली फूड तूप वगैरे अवॉइड करायचं साधं जेवण आणि जास्त ग्लुकोजचा सेवन हुँ, हुँ। हे केलं तर ऑटोमॅटिक लिव्हर विल रिकवर ते एक दोन आठवड्यात ते रिकव्हरी होईल पण बेड रेस्ट खूप महत महत्वाचा आहे जर बाकीचे जर हेपेटायटिस झाले म्हणजे हेपेटायटिस बी झाला किंवा सी झाला त्याच्या निदान करून त्याच्या एक्झॅक्टली किती अग्रेसिव्ह इन्फेक्शन आहे त्याप्रमाणे त्याचे बरेच ट्रीटमेंट अवेलेबल आहे म्हणजे ओरल टॅबलेट घेऊ शकतात आपण इंटरफेरॉन वगैरे होऊ शकतात त्याने आपण व्हायरसला कंप्लीट क्लिअर करू शकतात म्हणजे ते हे ट्रीटमेंट व्यवस्थित केलंच पाहिजे त्याचा घरगुती उपचार नाहीये ऑबस्ट्रक्टिव्ह जॉन्डिस म्हणजे सर्जिकल जॉन्डिस झाला पित्तनलिकाला खडा बसला किंवा पित्तनलिकाच्या प्रवाह गाठीमुळे थांबलं त्याचा घरगुती ऑप्शन नाहीये त्याला एन्डोस्कोपिक सोनोग्राफी करून ईआरसीपी करून ते पित्तनलिकाला क्लीन केलंच पाहिजेच पाहिजे म्हणजे मी एवढं क्लिअर स्पष्ट तुम्हाला निरोप देतोय आज की मेडिकल जॉन्डिस मध्ये जर हेपेटायटिस ए किंवा ई झाला त्याचा तुम्ही घरगुती उपचार करून ते रिकव्हरी होऊ शकता जर बी सी आणि आणखीन काय हेपेटायटिस आहे म्हणजे अल्कोहोलिक म्हणजे अल्कोहोल भरपूर हेपेटायटिस होऊ शकतात ऑटो इम्युन हेपेटायटिस म्हणजे ते वेगळ्या प्रकारच्या हेपेटायटिस त्याचा निदान करायचं आवश्यक आहे ना त्याप्रमाणे ट्रीटमेंट केलं पाहिजे नक्कीच अजून एक फोन आला डॉक्टर फोन घेऊया विवेक बोलताय साताऱ्यावर विचारा काय प्रश्न आहे नमस्कार नंबर विवेक बहुतेक त्यांचा फोन कट झालेला डॉक्टर मात्र तुम्ही मग एंडोस्कोपी बद्दल बोलत होता तर एंडोस्कोपीमुळे जर तर नियंत्रण मिळवता येतच म्हणजे कुठेतरी कावेळीचा जो आजार आहे तो पूर्णपणे बरा होऊ शकतो पण पुन्हा उद्भवू शकतो का हा आता जर पेशंटला पित्तनलिकाला जर खडे आहे आणि ते खडे आपण काढले आणि पित्ताशय मध्ये परत ते खडे बसलेले आहे कारण पित्ताशय मध्ये ते मेन फॅक्टरी आहे खडेची जर पित्ताशयचं ऑपरेशन करून काढलं नाही तर ते परत खडे तिकडे येऊन परत कावीळ होऊ शकतात हु. दुसरं कारण जे पेशंटला कॅन्सर झालेलं आहे त्याला पित्ता पित्त नलिकाला कॅन्सर झालेला किंवा पित्ताशयचा कॅन्सर झाला किंवा पँक्रीयाच्या हेडमुळे कॅन्सर आहे त्या कॅन्सरच्या पेशंटला आपण जे एकदा स्टेंट ठेवलं ते स्टेंट कधी ब्लॉक होऊ शकतात बरोबर नवीन स्टँड तिकडे टाकू शकतो टाकू शकतो म्हणजे पण त्यासाठी आपण जर व्यवस्थित काळजी घेतलं बरोबर चांगल्या उपचारही अवेलेबल आहेत हॉस्पिटलमध्ये अजून एक फोन आलेला आहे मग अशी आपला कट झाला होता विवेक बोलतायत साताऱ्यावरनं विचारा काय प्रश्न आहे नमस्कार बोला नमस्कार डॉक्टर बोला हॅलो हॅलो हा बोला थेट प्रश्न विचारा डॉक्टरांना असं आहे मी एक कॅन्सर पेशंट आहे मला साधारण लहानपणी म्हणजे सोळा सतरा वर्षापूर्वी सोळा सतरा वर्षाचा असताना कावीळ झालेली होती त्यानंतर आता जस्ट पित्ताशात खडे पण होते तर मला असा प्रश्न आहे की कावीळ होणाऱ्यांना किंवा असे पित्ताशात खडे होणाऱ्यांना पुढे कॅन्सरचा धोका असतो का आणि साधारण तो म्हणजे असं जर ते असेल तर मी असे दोन तीन पेशंट पाहिलेले आहेत की त्यांना असं कावीळ पण झालेली आहे पण त्यांचं पुढं कॅन्सर मध्ये तर असं काय असतं का त्याचे काही हे आणि त्यासाठी काय हे घेतली पाहिजे खबरदारी घेतली पाहिजे चांगला प्रश्न विचारला आहे खूपच महत्वाचा आहे त्याबद्दल खूप आभार पित्ताशयला जर खडे आहे आणि जर ते खडे लहान वय म्हणजे यंग एज ला जर झाले आणि आपण ते त्याला दुर्लक्ष केला तर पुढे जाऊन ते कॅन्सर मध्ये त्याचं रूपांतर होऊ शकतात बरं म्हणजे आपल्याकडे एक पेशंट आला त्याचा वय सेव्हन्टी सेव्हन्टी फाय असतात आणि त्यावेळा जर निदान झालं त्याला आपण ऑब्झर्वेशन करू शकतात पण पंचवीस वर्षाचा काही कोणी माणूस किंवा लेडीला जर खडे सापडले आणि त्याला दुखलं पोटात आणि त्याच्यात सोनोग्राफीवर खडे सापडले त्याला दुर्लक्ष करायचं नाही ते पित्ताशयचा ऑपरेशन लॅप्रोस्कोपीनी करून टाकायचंच कारण त्याचा भविष्यामध्ये खळामुळे कॅन्सर व्हायचं शक्यता आहे बरोबर तर ते, ते माझा तुमच्या प्रश्नाचं मी उत्तर दिलंय की जर यंग वयाला जर कोणाला पित्तशयला खडे आहे त्याला दुर्लक्ष करायचं नाही कारण तिकडे एक पर्सेंटेज असतात त्याला पॅन गॉलबर्डर मध्ये कॅन्सरच्या व्हायची शक्यता आहे होक्यता आहे yes. अजून एक फोन आला फोन घेऊया oh, ah, माझा एक प्रश्न आहे ah, तर ah, पांढऱ्या कावीळचे लक्षण आणि त्याच्यावर उपचार काय नक्कीच oh. पांढऱ्या कावीळचे लक्षण आणि उपचार काय पांढरा कावीळ म्हणजे म्हणजे तुम्ही काय म्हणतात पांढरा संडार्स जे होत त्यामुळे हा पांढर संडास कधी होणार मी तुम्हाला सांगतोय ज्या वेळा तुमच्या पित्ताचा प्रवाह आतर्डी मध्ये होणार नाही आणि कशामुळे पित्ताचा प्रवाह आतडीला नाही होणार मी कारण तुम्हाला आधीच सांगितलं जर पित्त नलिकाला ब्लॉक आहे कुठे ब्लॉक कस स्टोन म्हणजे खडामुळे होऊ शकता पित्त सूज ला येऊ हो शकता पँकेरियाच्या स्वादुपिंच्या हेडला कॅन्सरमुळे होऊ शकतात गॉलबडरच्या कॅन्सरमुळे होऊ शकतात लिव्हरच्या कॅन्सरमुळे होऊ शकतात आणि कधी कधी मुळे पण होऊ शकतात हे खूप रेअर आहे पण ते होऊ शकतात जर पित्तनलिकाचा प्रवाह पित्तचा प्रवाह आतडीला नाही गेला तर पित्तचा जे मिक्स व्हायचा जे प्रक्रिया आहे स्टूल बरोबर त्याने ते पिवळा रंगाचा स्टूल होत बरोबर जर पांढरा रंगचा स्टूल झाला लगेच पित्त नलिकाला ब्लॉक आहे त्याचा संशय झाला पाहिजे आणि त्याचा इन्व्हेस्टिगेशन केलं पाहिजे रक्ताचा तपास लिव्हर फंक्शन टेस्ट करायचं आणि सोनोग्राफी करायचं वरच बरोबर आणि नंतर जर पित्त पित्तनलिका ब्लॉक दिसते त्याच्यावर लगेच एंडोस्कोपिक सोनोग्राफी करायचं कुठल्या प्रकारचं ब्लॉक आहे त्याचं निदान करा बायोप्सी करा एंडोस्कोपिक सोनोग्राफी गायडे जर गाठी आहे तर नाहीतर सी पी करून पित्तनलिका क्लीन केलं पाहिजे हितगुज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आज आपण चर्चा करतोय ती कावे निदान आणि उपचार ह्या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर विपुल रॉय राठोड मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते डॉक्टर मगाशी तुम्ही एंडोस्कोपी बद्दल अतिशय महत्वाची माहिती दिली आणि एंडोस्कोपीचे खरंच खूप फायदे आहेत मात्र इतर हॉस्पिटलच्या तुलनेत एशिया जे तुमचं एंडोस्कोपी एशिया हॉस्पिटल आहे त्याच्याबद्दल काय सांगाल की तिथे कशा पद्धतीने उपचार केले जातात ह्या तु कावेळीच्या पेशंट्सवरती वरती जसं मी आधी आ, ते सगळ्यांना समजावून सांगितलं की एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंड हे ऑबस्ट्रक्टिव्ह जॉन्डिस साठी खूप महत्वाच्या इन्व्हेस्टिगेशन आहे आणि एंडोस्कोपी एशिया जे आमच्या टर्शरी इन्स्टिट्यूट आहे मुंबईला सायनला त्याच्यात आमच्या भारतात नाही पूर्ण एशियात एंडोस्कोपिक सोनोग्राफीचा सर्वोपरीत अनुभव आहे आणि सोनोग्राफी असं टेस्ट आहे जे ऑपरेटर डिपेंडंट आहे म्हणजे जर चांगला अनुभव आला तर त्याच्या डायग्नोस्टिक अॅक्युरेसी त्याप्रमाणे होऊ शकतो होऊ बरोबर ते फायदा आहे आणि फरक आहे म्हणजे हे अनुभव त्याचा कुठलाही पर्याय नाहीये देर इज नो ऑल्टरनेटिव्ह फॉर एक्सपिरियन्स जे म्हणतात आपण त्याप्रमाणे ते मोठा आहे म्हणजे ऍक्युरेट निदान जर झाला तर त्याचा कावीळचा ऍक्युरेट ट्रीटमेंट पण होऊ शकतो नक्कीच आणि त्याचबरोबर तुम्ही साथी, खास करून हेल्पलाईन फॉर जॉन हे कॅम्पेन राबवतात त्याबद्दल काय सांगाल आता आम्हाला बरेच पेशंटचे फोन आले की साहेब आम्हाला कावीळ झाली पण आपल्याला माहित नव्हतं काय करायचं कुठे जायचं काय कुठे जायचं बरोबर तर कधी कधी मुळे थंडी वाजून ताप येऊ शकता स्पेशली जॉन्डिस मध्ये तर पेशंटला माहित नाही काय करायचं तर आपण एक डेडिकेटेड आता स्क्रीनवर तुम्हाला दिसेल ए ट्वेंटी फोर सेव्हन आमच्या ऑबस्ट्रक्टिव्ह म्हणजे जॉन्डिस हेल्पलाईन आहे म्हणजे कोणालाही कावीळ आला तर आमचे ट्रेन्ड डॉक्टरची जे टीम आहे ते तिकडे पेशंटला फोनवर गाईड करू शकतात त्यासाठी काय करायचं ते म्हणजे माझ्या सगळ्या दर्शकांना प्रेक्षकांना अपील आहे की हे नंबर तुम्ही व्यवस्थित लिहून ठेवा कोणालाही कावीळ झाला लगेच ते फोन करून त्याचा तुम्ही उत्तर पाहू शकता तिकडे आणि तुम्हाला ते डॉक्टर डॉक्टरची जे टीम आहे स्पेशलिस्ट डॉक्टर आहे ते तुम्हाला निरोप देणार की हे साठी काय करायचं फोनवर तुम्हाला सल्ला देऊ शकतात म्हणजे तुम्ही ते दुर्लक्ष करू नका कावीड खूप इम्पॉर्टंट साईन आणि सिमटम आहे त्याच्यामुळे लिव्हर्स खराब होऊ शकतात पेशंटला अगदी भरपूर कॉम्प्लिकेशन पण होऊ शकतात म्हणून ते कावीळला लाईटली घ्यायचं नाही कावीसारखा आजारही का छोट्याच छोटा जरी असला तरी तो मोठा आणि व्यापक महाभयंकर रूप घेऊ शकतो आणि एखाद्याचा जीवही जाऊ शकतो ह्या सगळ्यामध्ये कारण की अर्थातच त्याचं रूपांतर मगाशी आपण म्हटलं की कॅन्सर मध्ये होतं आणि नक्कीच कॅन्सर सारखा महाभयंकर आजार होणं फारच दुर्दैवी गोष्ट आहे आणि डॉक्टर एक शेवटचा आणि आता आता अगदी थोडक्यात सांगाल की काय पेशंटला सल्ला द्याल किंवा आमच्या प्रेक्षकांना सल्ला द्याल मी एवढं सांगतोय की स्वच्छ पाणी आणि स्वच्छ भोजन करायचं बाहेरचं जर खाल्लं काही तर उकडलेलं जे गोष्ट आहे ते तुम्ही खाऊ शकता कुठलाही अनकुक फूड खाऊ नका तिथून हेपटायटिसचा व्हायरसचा इन्फेक्शनचा भरपूर चान्स करू नका एस्पेशली यंग पेशंट आणि डायबिटीज जर ज्याला आहे जे पेशंटला डायबिटीज आहे आणि पित्ताशेला खड आहे त्याला त्याच्यावर बसायचंच नाही आणि तुम्हाला जर लघवी पिवळी झाली आणि थोडे डोळे पिवळे झाले लगेच रक्ताचा तपास करा लिव्हर फंक्शन लक्षणं दिसायला सुरुवात झाली की तुम्ही लगेच साबडतोब निदान करा आणि हा आळा घाला नेमका वेळीवरती नक्कीच डॉक्टर तुम्ही आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद नमस्कार हितगोज मध्ये आज आपण इथे समजा तुम्ही पाहत राहा झी चोवीस तास राहा एक पाऊल पुढे झी चोवीस तास राहा एक पाऊल पुढे